ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सोलापूरचे पालकमंत्री हे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून गायब आहेत ते केवळ दोन ते तीन महिन्यांमध्ये दोनच वेळा येऊन गेले आहेत आचारसंहितेचे कारण सांगून त्यांनी यायचं टाळलं मात्र या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी पालिका आयुक्त जिल्हा परिषदेचे सदस्य किंवा महानगरपालिकेतील नगरसेवक यांच्याबरोबर बैठका घेऊन समस्या जाणून घेणे देखील त्यांना सुचलेले नाही साधे फोन करूनही विचारपूस त्यांनी केलेली नाही अशा परिस्थितीत सोलापूरचा पालकमंत्री बदला अशी मागणी सत्ताधारी भाजपच्या गोटातून आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही पक्षांमधून दबक्या आवाजामध्ये होत आहे बिनकामाचे पालकमंत्री काय कामाचे असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत आचारसंहिता शिथिल करण्याची पालकमंत्र्यांनी मागणी केली होती ती मागणी आता मान्य झाल्याने पालकमंत्र्यांनी तीन दिवसांचा दौरा काढलेला आहे या तीन दिवसांच्या दौऱ्यामध्ये ते काय साध्य करणार आहेत एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शन हॉस्पिटलमधील बेड ऑक्सिजन नर्स डॉक्टर या सर्वांची कमतरता आहे अशा विविध समस्यांना दत्तात्रेय मामा भरणे यांना सामोरे जावे लागणार आहे खरं तर यावेळी खंबीर नेतृत्व आणि सोलापूर शहरातील पालकमंत्री जिल्ह्यासाठी असावा जेणेकरून तो सोलापुरातच राहील आणि जिल्हाधिकारी आयुक्त यांच्यावर वचक ठेवू शकेल अशावेळी सोलापुरातील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे नागरिकांचा ओढा वाढलेला आहे आमदार प्रणिती शिंदे या तडफदार आणि ॲग्रेसिव्ह भूमिका घेण्यास त्या तयार त्या त्या असतात त्यांना सोलापुरातील सामान्य नागरिकांच्या व हॉस्पिटल्समधील समस्या माहिती असून त्या तात्काळ सोडवण्यास ते प्रयत्न करतील काँग्रेसच्या गोटातून आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे तर दत्तात्रय मामा भरणे यांनी स्वतःहून पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे सोलापूरचे दिवसेंदिवस मृत्यूदर हा वाढत असून कोणत्याही प्रकारचे प्रश्न सुटत नाहीत त्या अनुषंगाने पालकमंत्री कोणी होऊ देत परंतु सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांच्या समस्या आणि कोरोना काळातील असलेल्या सर्वच समस्या दूर व्हाव्यात अशी मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे